सबस्क्राईब करा स्टडी करो चॅनलला आणि या घंटीवरती क्लिक करा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी. मित्रांनो, आजच्या भागामध्ये पाहणार आहोत आपण MDMची मागील दिवसांची विद्यार्थ्यांची जी माहिती भरावायची राहून गेली आहे ती माहिती केंद्र प्रमुख यांच्या लॉग इनवरून कशा पद्धतीनं भरावी. मित्रांनो, जर आपली मागील दिवसांची माहिती ही MDMची भरायची राहून गेली असेल तर याची सुविधा आहे. मुख्याध्यापकाच्या लॉग इनवर न देता संबंधित केंद्राच्या केंद्र प्रमुख आणि संबंधित गटाच्या गट शिक्षण अधिकारी यांच्या लॉग इनला देण्यात आलेली आहे. दोन्हीपैकी कोणत्याही एका लॉग इनवरून आपण ही माहिती भरू शकता. तर आज आपण पाहणार आहोत केंद्र प्रमुख यांच्या लॉग इनवरून माहिती कशी भरावी. चला तर मग, कुठेही जाऊ नका, स्टडी करू, पाहत राहा आणि शिकत राहा. सर्वप्रथम आपणास या ठिकाणी मी गुगलचं सर्च इंजिन ओपन केलेलं आहे. या ठिकाणी मी MDM टाईप करतोय. MDM टाईप केल्याबरोबर सर्वप्रथम पहिल्यांदा मिड डे मील स्कूलची जी वेबसाईट उघडेल, या वेबसाईटचा ॲड्रेस पण खाली दिलेला आहे, education.maharashtra.gov.in/MDM, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याबरोबर मिड डे मील स्कीमची ही महाराष्ट्र शासनाची वेबसाईट उघडेल. या ठिकाणी आलेला नोटीस बोर्डला आपण क्लोज करून MDM लॉग इनवरती क्लिक करणार आहोत. MDM लॉग इनवरती क्लिक करून आपण या ठिकाणी संबंधित केंद्राच्या क्लस्टर ID आणि पासवर्ड टाकून आपण या ठिकाणी कॅप्चा टाकून लॉग इन करत आहोत. लॉग इन झाल्याबरोबर या ठिकाणी जे MDM अटेंडन्स कॅलेंडर दिलेला आहे या कॅलेंडरवरती क्लिक केल्यावरती ज्या दिवसाची आपणास MDM अटेंडन्स भरायची आहे तो दिनांक आणि वर्ष निवडायचं आहे. सर्वप्रथम मी पाहतोय 5 सप्टेंबरची MDMची माहिती 2017ची. मी या ठिकाणी 2017 वर्ष निवडून या ठिकाणी महिना सप्टेंबर निवडून 5 तारीख निवडलेली आहे. या ठिकाणी आपणास अशी दिसेल 5/9/2017. खाली शिरसाळा आणि क्लस्टर ID क्लस्टर नेम दिलेला आहे. या रोवरती आपल्याला क्लिक केल्याबरोबर त्या केंद्रातील सर्व शाळांची माहिती या ठिकाणी दिसेल. Ctrl+F आपण या ठिकाणी UDIS कोड शाळेचा फाइंड करणार आहोत. शाळेचा UDIS कोड या ठिकाणी टाकून फाइंड केल्यावरती आपणास सर्च करण्यासाठी सोपं जाईल. समोर ॲड या बटणावरती आपणास क्लिक करायचं आहे माहिती भरण्यासाठी. माहिती जर भरली गेली असेल तर या ठिकाणी बघा, खालच्या बाजूने माहिती भरली गेली आहे तर ही माहिती वेबद्वारे भरलेली आहे आणि या ठिकाणी व्ह्यू आहे. वर आपणास ॲड हे बटन दिलेलं आहे तर आपण करणार आहोत ॲड या बटणावरती क्लिक. ॲड या बटणावरती क्लिक केल्यावरती सर्वप्रथम मिल कुक फॉर 1-5 म्हणजे 1-5 मध्यान्ह भोजन शिजवलेलं आहे का, तर या ठिकाणी बाय डिफॉल्ट येस आहे. पल्सेस यूज म्हणजे त्या भोजनासाठी कुठल्या डाळीचा वापर केला, तर या ठिकाणी 5 सप्टेंबरला मी वापर केलेला आहे तूर डाळ, म्हणून या ठिकाणी तूर डाळ लिहिलेली आहे. आता मी टाकतोय माझी पहिलीची उपस्थिती 53, दुसरी 50, तिसरी 35, चौथी 48 आणि 5 53. या ठिकाणी पटसंख्या न टाकता उपस्थिती आणि मेल सर्वमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांपैकी लाभार्थी ज्यांनी ताटांची संख्या आपणास या ठिकाणी टाकायची आहे. आता माझ्याकडे असलेले 6वीचे विद्यार्थी प्रेझेंट, 6वीला 38 आणि 7वीला 45 हे विद्यार्थी भरून झाल्यावरती अपडेट या बटणावरती क्लिक करायचं. अपडेट या बटणावरती क्लिक केल्यावर डाटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज आला की समजायचंय का त्या दिवसाची डाटा एंट्री म्हणजेच मागील दिवसाची जी काही भरावायची माहिती आहे ही सक्सेसफुली भरली गेलेली आहे. अशाच पद्धतीनं आपण दुसऱ्याही दिवसाची माहिती भरू शकता. जसं उदाहरणासाठी मी परत एक दिवस 7 सप्टेंबरची माहिती घेऊया. माहिती घेतल्यानंतर परत क्लस्टर या बटणावरती क्लिक करून
आडव्या रावरती क्लिक करणार आहोत आपण, आणि कंट्रोल एफ टाकून आपण सरळ एंटर मारणार आहोत, कारण यूडायस कोड शाळेचा हा टाकलेलाच आहे। आता आपण 7 सप्टेंबरची माहिती पाहणार आहोत। 7 सप्टेंबरसाठी मी निवडली आहे मूग डाळ, आणि या ठिकाणी मूग डाळ शिजवल्यामुळं मी मूग डाळ निवडून या ठिकाणी माझी पटसंख्या लिहित आहे, जसे की पहिली 55, दुसरी 50, सॉरी पटसंख्या नाही, मी या ठिकाणी उपस्थिती लिहित आहे आणि ताटांची संख्या लिहित आहे। उपस्थिती आणि ताटांची संख्या या ठिकाणी 1 ते 5 टाकल्यावरती 6 ते 8 मी या ठिकाणी उपस्थिती आणि ताटांची संख्या टाकून अपडेटवरती क्लिक केल्यावर डाटा सेव सक्सेसफुली, म्हणजे अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या इतर दिवसांचीही माहिती भरू शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास स्टडी करू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आम्ही घेऊन येणार आहोत सरळवरती स्टार्ट टू एंड मार्गदर्शक असे व्हिडिओ, तरी कृपया सदर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका, तसेच काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। धन्यवाद।